प्राथमिक शाळामध्ये शिक्षण करत असल्यापासून म्हणजे अगदी आता चौथीपासून रोजंदारीची कामं आम्हाला करावं लागायची मोठे बंधू ज्यावेळेस कॉलेजला पूर्ण होऊन ग्रॅज्युएट झाले आणि नोकरी लागत नाही तिथे सांगायचे की व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे ज्यावेळेस व्यावसायिक एकत्र आलो त्यावेळेस स्वतःचे दहा दहा हजार रुपये सुद्धा नसणारी माणसं आम्ही डायरेक्ट साखर कारखानदारापर्यंत आलो ही साखर कारखानदारी खरं तर इतकी नफा देणारी पैसा देणारी असून फक्त पैशामुळेच आमची ही पार्टनरशिप ब्रेक झाली या चारशे कोटी रुपयातून पार्टनरशिप ब्रेक होताना चांगले वाईट सगळे विचार करून माझ्याकडे फक्त एकोणीस लाख रुपये मिळाले आणि एकोणीस लाख रुपये मिळाल्याच्या नंतर खेळाप्रमाणे टोकाला गेल्याला माणूस मी परत खाली आलो आणि आज जर बघितलं की आम्हाला सायकल मिळत नव्हती अशा या सगळ्या परिस्थितीतून मी या माझ्या आज तीन कंपनींचा एकशे साठ कोटीच्या पुढे टर्न केला ग्रामीण भागातली जर एखाद्या व्यावसायिकाची स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल आणि ती स्टोरीमध्ये जर आपण स्वतःच असेल प्रमुख पात्रामध्ये तर काय वेगळी एक आनंद मिळतो ऐकण्यामध्ये त्यापैकी एक ग्रामीण भागातल्या व्यावसायिकाची स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे की सर्वसाधारण एक कोपीचं घर त्याच्यामध्ये पाच भावंड आई आणि वडील हे रोजंदारीने काम करतात आणि रोजंदारीने काम करून आपल्या पाच मुलांचा उदरनिर्वाह करतात या उदारनिर्वाहाच्या काळामध्ये राहायचं घर म्हणजे एक कोपी आणि तिच्यामधला जर स्वयंपाक करताना चूल असेल तर चुलीसाठी एक खड्डा केलेला आणि त्या खड्ड्यामध्ये ती चूल आणि अशा पद्धतीमध्ये ही फॅमिली जगत असते या फॅमिलीला पुढं याच्यामध्ये ज्यावेळेस एखाद्या कुणास तरी मनामध्ये येतं की नाही मला ही सगळी परिस्थिती पलटून टाकायची आणि मला पण एक व्यवसाय करायचा आहे किंवा मला काहीतरी एखादं वेगळं उदाहरण बनायचं आहे चांगल्या पद्धतीने हे करायचं असेल किंवा मी आज ज्या तडफडतो आहे परिस्थितीमध्ये मला इतरांना काहीतरी होऊन दाखवायचं आहे अशा पद्धतीची जर उमेद घेऊन मनामध्ये आलं आणि हा रोजंदारीने काम करणारा मुलगा जर एखादा कंपनीचा मालक झाला एक नाही दोन कंपनीचा मालक झाला आणि दिवसाला दोन रुपये खायची भ्रांत असेल त्यांनी जर शेकडो कोटीमध्ये धंदा केला तर अशा पद्धतीची माणसं कशी खालून वर जातात ही स्टोरी तुम्हाला जर ऐकायची असेल तर त्याचं उदाहरण मी प्रकाश कुतवळ माझं खुद्द गाव मांडवगन फराटा मांडवगन फराटा हे सर्वसाधारण जर बघितलं तर माझा जन्म एकोणीसशे एकसष्ट सालचा त्या सालामध्ये त्या काळामध्ये सर्वसाधारण मला असं वाटतं की एक चार ते पाच हजार लोकसंख्या असणारं हे गाव आणि या गावामध्ये जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्या लोकांना असे काही संपत्ती पर परिस्थिती होती असे नाही याच ठिकाणी माझी फॅमिली राहायची आम्ही फॅमिलीमध्ये पाच भाऊ माझे मोठे बंधू पुढे मामांच्याकडे गेले आईचा म्हणजे पहिला मुलगा म्हणून मामांच्याकडे गेले आणि मामांनी नंतर तो, तो शिक्षक झाला दोन नंबरचा भाऊ परिस्थितीमुळे शिकूच शकला नाही आणि तो शेतीमध्ये रोजंदारीची काम करायचा आणि तीन नंबरला मी मी स्वत माझ्या शालेय शिक्षणापासून म्हणजे जिल्हा परिषदेची आमची प्राथमिक शाळा मांडोगण फराटा जीवन शिक्षण विद्यामंदिर मांडवगण फराटा या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण करत असल्यापासून म्हणजे अगदी आत्ता चौथीपासून रोजंदारीची कामं आम्हाला करावं लागायची रोजंदारीच्या कामामध्ये पहाटे गहू काढणेला जाणे त्याच्यानंतर ऊस असेल तर खांदणी बांधणी या ज्या मोठे माणसं कामं करायची अशा लोकांच्या हाताखालीसुद्धा काम करायचं आणि त्याच्यामध्ये मग हळूहळू शिक्षण घेत ज्यावेळेस पुढं गेलो त्यावेळेस सातवी आठवीच्या नंतर माझे वडील लाकूडतोडचा व्यवसाय करायचे तर लाकूडतोडचा व्यवसाय करत असताना त्यांच्याबरोबर आम्ही लाकूडतोडचाही व्यवसाय करायचो कामामध्ये म त्यांच्याबरोबर मजुरी करू लागायचो ह्या सगळ्या गोष्टी करत करत आमचं शिक्षण होत गेलं ज्यावेळेस हे जाणवलं की मोठे बंधू ज्यावेळेस कॉलेजला पूर्ण होऊन ग्रॅज्युएट झाले आणि नोकरी लागत नाही त्यावेळेस माझे बंधू कधीतरी गावाकडे आले मामाच्या गावावर माझ्याकडं तिथे सांगायचे की व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे व्यावसायिक शिक्षण जर घेतलं तर आपल्याला काही ना काहीतरी चांगला सोर्स लगेच निर्माण करू शकतो व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करता येते नोकरीमध्ये असं नाही त्यामुळं नोकरीच्याच मागं तुम्ही सगळे जर लागताल किंवा आपण सगळे लोक जर नोकरीत शोधायच्या पाठीमागं लागलो तर मला असं वाटतं की आपल्याला हे ह्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी थोडं अवघड आहे या सगळ्या गोष्टी ऐकत याच गोष्टीचा माझ्यावर सगळा परिणाम झाला आणि त्यामुळं मी दहावीच्या नंतर आय टी आयचं शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि आय सी आय टी आयला माझा कोर्स होता वॉचमेकर आणि इन्स्ट्रुमेंट मॅकॅनिक वॉचमेकर आणि इन्स्ट्रुमेंट मॅकॅनिक हा कोर्स करत असताना आम्ही गावाकडून आलेली मुलं बानरमध्ये राहायचो आणि बानेरमध्ये राहत बानेर असताना आम्हाला आमच्या महिन्याच्या खर्चाची सुद्धा सुविधा नव्हती त्यामुळे बानेरमध्ये आम्ही चार पाच मुलं एकत्र राहायचो खरं तर बघितलं सेवन्टी नाईन एटीचा हा काळ त्या काळामध्ये डबल रूमला आम्हाला फक्त पाच रुपये भाडं होतं आणि पाच रुपये भाड्यामध्ये आम्ही सात मुलं एकत्र राहायचो अशी मुलं आम्ही एकत्र राहायचो उपजीविकेचे जे महिन्याला पंधरा हजार एक दहा रुपये ते पंधरा रुपये हवे होते म्हणून आम्ही शेजारच्या शेतामध्ये काही कामं करायचो किंवा बाण्याचे शेजारी शिंदे कॉलनी आहे त्याच्यामध्ये बंगल्यावर वेगवेगळी कामं करायचो आणि याच्यामधून आम्हाला लागणारे हे दहा ते पंधरा रुपयाची आम्ही उपलब्धता करायचो या कामामधून मग नंतर हळूहळू आमचं आय टी आय पूर्ण झाल्याच्यानंतर मी आय टी आय पूर्ण केल्यानंतर अप्रेंटिसशिपसाठी मी इंडियन मॅटॉलॉजिकल डिपार्टमेंट आय एम डी म्हणजेच आपली वेधशाळा इथं पुण्यामध्ये अप्रेंटिसशिपला लागलो अप्रेंटिसशिप माझी झाल्याच्यानंतर मी अप्रेंटिसशिपला फर्स्ट आलो आणि फर्स्ट आल्याच्यानंतर मला माझ्याबरोबरचे जे सहकारी होते याच्यामध्ये माझे एक सिनियर सहकारी होते पी एस धर्माधिकारी धर्माधिकारी साहेब नेहमी बोलायचे की व्यवसायामध्ये पडलं पाहिजे नोकरीमध्ये काय नाही व्यावसायिक व्यावसाय शिक्षणातून तुम्हाला जास्त व्यवसायामधून तुम्हाला जास्त प्रगतीकडे लवकर जाता येईल त्यामुळं मी हा सगळा विचारच करत होतो पण एवढा अप्रेंटिस पूर्ण झाल्याच्यानंतर माझे हो आता सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणल्यानंतर त्याच्या बदल्या कुठेही होतात तर माझी बदली अफगाणिस्तानला झालेली डायरेक्ट अफगाणिस्तानला बदली झाल्याच्यानंतर मी ज्यावेळेस घरी गेलो आणि आईवडिलांना सांगितलं की माझ्या खात्यामध्ये मला आता पुढच्या वरच्या हुद्याची नोकरी मिळालेली आहे मला आता बावीसशे रुपये पगार मिळणार आहे पंधरा रुपयावरून तीनशे रुपये त्याच्यानंतर जर बघितलं तर बावीसशे रुपये परमनंट सेंट्रल गव्हर्मेंटची नोकरी असं तर फार मोठी गोष्ट होती माझ्या आयुष्यातली ही असं हे इतकं खरं तर आनंदाची गोष्ट सांगायला गेलो त्यावेळेस माझ्या आई आणि वडिलांनी विरोध केला की बाबा हे कुठलं अफगाणिस्तान आणि कुठं जाणार या असल्या गोष्टीमध्ये फंदात पडण्यात काही अर्थ नाही मला वाटतं माझ्याही आईवडिलांना वाटायचं की हे पोरग जरा खटपटी आहे याच्यामधून जरा आणखीन घराला थोडंफार सपोर्ट चांगलं होईल आणि हा जर एकदा बाहेर गेला आपल्यामधून तर परत आपले हाल काय लवकर संपणार नाही त्याच्यामुळं त्यांनी मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तू बाहेर जायचं नाही असं ठरवलं आणि मग आईवडिलांच्या विचारामुळं मला शेवटी ती सर्विस सोडावं लागली सर्विस सोड लागल्याच्या नंतर मग मी काय केलं तर काष्टी गावामध्ये खरं तर मांडवगण आमचं गाव शेजारी काष्टी हे व्यापारी गाव काष्टीमध्ये मोठा बाजार भरायचा आणि ह्या गावामधून काही ना काहीतरी आपल्याला व्यवसाय चांगला करता येईल म्हणून मी सुरुवातीला पंधरा ऑगस्ट चौऱ्याऐंशीला एक घड्याळ रिपेरिंगचं दुकान टाकलं घड्याळ रिपेरिंगचं दुकान टाकलं त्याबरोबर मी तिथे आणखी काही व्यवसाय केले मी आय टी आय करत असताना माझं इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक होतं पण मी चालू चालूमध्ये आय टी आय करत असताना त्याच्याबरोबर घड्याळ रिपेअरिंगबरोबर रेडिओ रिपेरिंगचा कोर्स केला विद्युत यांत्रिकी विद्यालय सदाशिवपेठ याच्यामध्ये रेडिओ टी व्हीचा कोर्स होता त्यानंतर कॅमेरा रिपेअरिंग कोर्स केला शनिवार दिवस काही दिवस यू अविनाश फोटो स्टुडिओ आहे यांच्याबरोबर काम करून आम्ही तिथे फोटोग्राफी काढायचो असे बरेच काही 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 कॅमेऱ्याचे घ्यायचे रिपेरिंगचे ज्या त्यानंतर टर्नर इलेक्ट्रिशियन असे कोर्स केले होते ह्या सगळ्या गोष्टींचा मला उपयोग ज्यावेळेस मी व्यवसायात पडलो त्यावेळेस मला ह्या गोष्टींचा उपयोग झाला आणि मी काष्टीला मग घड्याळ रिपेरिंगचा कोर्स टाक घड्याळ रिपेरिंगचं दुकान टाकलं या दुकानामध्ये हळूहळू आम्ही नंतर फोटोग्राफी सुरू केली परत फोटोग्राफीच्या नंतर व्हिडिओ शूटिंग वगैरे नंतर नवीन होतं त्या काळात जो तो जर पंच्याऐंशी शहाऐंशीचा काळ बघितला तर लग्नामध्ये फोटो स्टुडिओवाला फोटोग्राफर असणे किंवा व्हिडिओ शूटिंग लग्नामध्ये असणं ह्या गोष्टीचं खूप क्युरॉसिटी नाविन्य होतं आणि त्या काळामध्ये त्या धंद्यातून ते पैसे मिळायचे त्यामुळे आम्ही तिथं ते दुकान चांगल्या पद्धतीने चालवत होतो पुढं थोडंफार आणखीन काहीतरी करायची इच्छा कंटिन्यू होती की आपल्याला धंदा मोठा केला पाहिजे त्यामुळं तिथं माझी परत ओळख माझे नातेवाईक बबनराव पाचपते यांच्याशी झाली आणि साहेबांच्याबरोबर आम्ही एकदा इस्रायलला गेलो इस्रायलला गेल्याच्यानंतर आम्ही बघितलं की इथली लोक आपण जे दूध घेतो ते दूध पाऊचच्या पिशवीमध्ये या लोकांच्याकडं दूध असतं आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये दुधाची उपलब्धता तर भरपूर आहे तर मग आम्ही दोघांनी मिळून या याच्यावर आम्ही एक दूध डेअरी टाकाजे ठरवलं पहिला आमचा जो प्रोजेक्ट होता सायक्रोपाडे प्रायव्हेट लिमिटेड तो काष्टीमध्ये आम्ही दुधाचा व्यवसाय सुरू केला हा दुधाचा व्यवसाय सुरू केल्याच्यानंतर मग आम्हाला हळूहळूहळू त्याच्यामधले आणखीन माहिती होत गेले की फक्त दुधावर चालणार नाही ना, दुधाबरोबर काही प्रॉडक्ट केले पाहिजे प्रॉडक्टच्याबरोबर आणखीन काही त्याच्यामध्ये ॲडिशनल व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट असले पाहिजेले हे सगळं सायक्रोपाडे डेअरीच्या माध्यमातून आम्ही करत होतो आणि करता करतानंतर शासनाकडून नाइंटी एटला नाईन्टी सेवनला शुगर फॅक्टरी डीसन्सिंग झालं शुगर फॅक्टरीसाठी त्यावेळेस फक्त सहकार क्षेत्र होतं पण शुगर फॅक्टरीला सुद्धा ओपन केलं गेलं आणि खाजगी साखर कारखानदारांना हे क्षेत्र ओपन झाल्यामुळं आम्ही लोकांनी ठरवलं की नाही आपल्याकडे हे टेक्निकल नॉलेज आहे आता आपण साखर कारखानाच टाकून देऊया आणि त्या माध्यमातून मग नंतर आम्ही हळू आमच्याकडे एक तर डेअरीच्या माध्यमातून थोडा पैसा आलेला होता काही लोकांचे थोडेफार आम्ही शेअर घेतले आणि आम्ही एक साखर कारखाना सुरू केला साखर कारखाना सुरू केल्याच्यानंतर तर आम्ही ज्यावेळेस व्यवसायात एकत्र आलो त्यावेळेस स्वतःचे दहा दहा हजार रुपयेसुद्धा नसणारी माणसं आम्ही डायरेक्ट साखर कारखानदारापर्यंत आलो तर आमच्या डेअरीच्या व्यवसायाने आम्हाला चांगले दोन पैसे दिले होते आणि त्याच्यामुळं आम्ही हे डेअरिंग केलं आणि साखर कारखाना सुरू केल्याच्यानंतर आम्हाला एक वर्षामधूनच त्याच्यामध्ये चांगला पैसा मिळाला खरं तर आपल्याकडं पार्टनरशिपमध्ये ग्रामीण भागात बसतो बघतो आपण की पार्टनरशिप ब्रेक झाली तर दोनच गोष्टीमुळे होते एक तर गाळात गेल्यावर किंवा पैसा जास्त आल्याच्यानंतर आमच्या पार्टनरशिपमध्ये पैसा एवढा मिळाल्याच्या नंतर मग आम्हालासुद्धा लोकांना काही वेगवेगळे विचार वेग 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 सुचायला लागले आणि मग आमची ही नाईन्टी एटला आमची साखर कारखान्यामधली पार्टनरशिप ब्रेक झाली ही साखर कारखानदारी खरं तर इतकी नफा देणारी पैसा देणारी असून फक्त पैशामुळेच <coughs> आमची ही पार्टनरशिप ब्रेक झाली तर पार्टनरशिप ब्रेक झाल्याच्यानंतर काय करायचं परत आणखी आता या सगळ्या गोष्टी परत विचार करत बसलो मी नाइन्टी एटला ब्रेक झाली दोन हजार साली त्याचे पूर्ण सगळे व्यवहार झाले आणि आमची पार्टनरशिप ब्रेक झाली त्यावेळेस या अवस्थेतून आलेला माणूस मी ती पार्टनरशिप आमची चारशे कोटी रुपयावरची होती या चारशे कोटी रुपयातून पार्टनरशिप ब्रेक होताना चांगले वाईट सगळे विचार करून माझ्याकडे फक्त एकोणीस लाख रुपये मिळाले आणि एकोणीस लाख रुपये मिळाल्याच्यानंतर साबसिडीच्या खेळाप्रमाणे टोकला गेल्याला माणूस मी परत खाली आलो आणि परत खाली आल्याच्यानंतर परत आणखीन विचार केला की आता परत आपल्याला काही ना काही केलं पाहिजे आता हे सगळे अनुभव विचाराला आमचे अनुभव माझ्या गाठीला होते व्यवसायामध्ये कधी चांगले दिवस येतात कधी वाईट दिवस येतात कारखानदारीमध्ये नुकसानी मोठमोठ्या असतात हा सगळा अनुभव जमेला घेऊन मग मी ठरवलं की नाही आता पार्टनरशिपमध्ये काम करायचं नाही आता जर केलं तर आपण स्वतःचा व्यवसाय करायचा पण स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवला तर तुमच्याकडे तेवढा पैसा आहे का ही एक सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट आहे पण मित्र मला असं सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की व्यवसाय सुरू करताना माझ्याकडं भांडवल मोठं असं असलं पाहिजे हे जर कोणाच्या मनात असेल तर ते तितकंसं बरोबर नाही तुमच्याकडे हिंमत असायला पाहिजे आणि व्यवसाय करायची तुमच्याकडे एक मस्ती असायला पाहिजे ती जर असेल तर तुम्ही भांडवल किंवा पैसा या सगळ्या गोष्टीवर मात करता आता माझ्याकडे जरी एवढे पैसे होते पण कारखानदारीमुळे किंवा पहिल्या डेअरीमध्ये माझ्या ज्या ज्या लोकांशी संबंध आला होता त्याच्यामध्ये काही बँकर्स होते बाकीचे काही फायनान्सर होते अशा सगळ्या लोकांशी संबंध आल्यामुळं मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा त्यावेळेस ठरवलं आणि आता याच्यामध्ये कुठं पार्टनरशिप नको असा विचार करून मी दोन हजारला आमची ब्रेक झालेली पार्टनरशिप दोन वर्ष फक्त विचार करत बसलो की आपण काय केलं पाहिजे या काळामध्ये वेगवेगळ्या देशामधून प्रवास केला आणखीन जर आपल्याला व्यवसाय करायचा तर कुठल्या क्षेत्रात केलं पाहिजे पण मला पूर्वी डेअरीचा अनुभव होता माझे काही चांगले मित्र की ज्यांचे अगदी डेअरी इंडस्ट्रीमध्ये आबासाहेब थोरात असतील प्रदीपदादा रावत असतील अशा माणसांनी मला परत आणखीन सांगितलं की नाही तुझ्याकडे डेअरीमधलं कौशल्य आहे तू परत डेअरी धंद्यात घुसलं पाहिजेल हा सगळा विचार केला माझा दाखटा भाऊ एक टेल्को कंपनीमध्ये काम करत होता मी धाकट्या भावाच्या बरोबर ह्या सगळ्या विचारांचं वाटप केलं आणि त्याला सांगितलं की आपण आता जरी काय असलं तरी आपला स्वतःचा ब्रँड किंवा स्वतःचा धंदा करू आणि मग याच्यामध्ये अशा अडीअडचणी आपल्याला येणार नाही मला माझ्या भावाने राम म्हणून धाकट्या भाऊ त्यांनी त्याच्यामध्ये साथ द्यायचं ठरवलं टेलकोची सर्व्हिस सोडून दिली आणि मी तुझ्याबरोबर आहे आपण दोघं मिळून हा धंदा पाहू अशा विचाराने आम्ही एकत्र झालो हा विचार करून आज मी तुमच्याबरोबर ज्या ब्रँडचा मालक किंवा जो पॉप्युलर ब्रँड म्हणून एक नामांकित ब्रँडचा मालक म्हणून तुमच्यासमोर उभा आहे तो आमचा ब्रँड ऊर्जा आणि मग आम्ही ह्या विचाराने दोन बावीस दोन दोन हजार दोन दुपारी दोन वाजून बावीस मिनटांनी आमच्या कुतवळ फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आणि तिच्यामधून ऊर्जा नावाचा ब्रँड आम्ही पुढं आणला आता आम्ही डेअरीचा अनुभव होता म्हणून डेअरी सर्वसाधारण व्यवसाय करत असताना कुठेही तुम्ही जरी गेला तर व्यवसायाची पंचसूत्री काय सांगते की तुमच्याकडं जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाचं सगळ्यात महत्त्वाचं रिसोर्सेस ऑफ रॉ मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल तुमच्याकडं मिळायला पाहिजे मग कामगारांची सोय असली पाहिजेले एखादं गावशेजारी असलं पाहिजे राहायला जवळ मोठा रोड असला पाहिजे पावरची उपलब्धता असली पाहिजेले तुम्हाला जवळ एखादं सबस्टेशन असेल तर चांगली गोष्ट आहे आणि डेअरी व्यवसाय असेल तर थोडंफार वेस्ट पाणी जातं त्यामुळं ते सोडण्याची सोय असली पाहिजेले अशा एक चार सहा गोष्टी जर आपण व्यवस्थित विचार केला ज्याला व्यवसायाची पंचसूत्री म्हणू आपण तिचा विचार केला आणि व्यवसायात टाकला तर मग तुम्हाला लोकेशन जागेचं निवडण्यामध्ये काही अडचणी येत नाही याच्यामधून आम्ही आमच्या गावाच्याच जवळ लोकेशन निवडायचं ठरवलं या काळामध्ये मी एक दिवस माझ्या आईला दवाखान्यात घेऊन शिरूरला चाललो होतो मांडवगण माझं खुद्द गाव आणि शिरूरला जाऊन येताना आंधळगाव या गावाच्या जवळ माझी गाडी बंद पडली गाडी बंद पडली संध्याकाळी सहा वाजलेले होते बरेच लोक भेटले आणि त्यांनी सांगितले साहेब इथून लवकर गाडी हलवा नाहीतर इथं चोरबीर लुटतात इथं चोऱ्यामाऱ्या होतात तुम्हालासुद्धा ह्या आडी अडचणी आड़ येतील तर तुम्ही याच्यापासून लवकरात लवकर कुठंतरी तुम्ही दुसऱ्या म्हणजे फाटा आहे पुढे आंधळगाव फाटा फाट्यावर जावा किंवा दुसऱ्या ठिकाणी थांबा ॲक्च्युली गाडी पंक्चर झाली होती मला वेळ लागणार होता अंधार पडत होता पण या लोकांनी सांगितल्यानंतर बाहेर जाऊन त्या एक तिथं पूल होता त्या पुलाच्या कठड्यावर बसलेल्या माझ्या आईने सांगितलं अरे बाबा इकडं तिकडे धंदे करता त्याच्याऐवजी ज्या ठिकाणी लोकांना थांबायला पण भीती वाटते अशा ठिकाणी जर तुम्ही एखादा धंदा टाकला तर लोकांना थांबायलाही आधार होईल आणि या ग्रामीण भागातल्या मुलांना रोजगार पण होईल तर तुम्ही अशा पद्धतीने विचार करायला पाहिजे आणि मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल त्याच ठिकाणी मी जागा घेतली तिथे हा ऊर्जा नावाने ब्रँड सुरू केला सुरुवातीला मी फक्त डेअरी केली होती डेअरीच्या माध्यमातून सगळं हे करत असताना मग बाय प्रॉडक्ट सुरू केले बाय प्रॉडक्ट सुरू केल्याच्यानंतर आम्ही बघितलं की ही मार्केट शहरामध्ये जे आहे त्याच्याऐवजी आपण ग्रामीण भागात लोक आहोत ग्रामीण भागात लक्ष दिलं पाहिजे मग ग्रामीण भागात जर आम्ही प्रॉडक्ट घेऊन गेलो तर लोकं म्हणायचे हे तुमचं जर प्रॉडक्ट ठेवलं तर आम्हाला ते पाणी मिळत नाही मग पॅकेज ड्रिंकिंग वॉटर सुरू केलं पाणी तुमचं ठेवलं तर ज्यूस मिळत नाही मग ज्यूस प्लांट सुरू केला आणि ज्यूस जर तुमचा सुरू केला तर आम्हाला पेप्सी आणि थम्सअप हे लोक ह्या गोष्टी जर ठेवल्या तर बाकी माल देत नाही त्या दुकानदाराला ग्रामीण भागातल्या ज्या ज्या गोष्टी मोठ्या कंपन्यांच्या मिळतात अशा सगळं करायचा विचार केल्यामुळं आम्ही ऊर्जाचे प्रॉडक्ट वाढवत वाढवत अठ्ठावीस प्रॉडक्ट ऊर्जाचे सुरू केले मीनवाईले प्रॉडक्ट सुरू केले नंतर आमच्याबरोबर काही कंपन्या मिळाल्या नंतर आम्हाला बाहेरच्याही देशामध्ये एक्सपोर्ट करायला काही चान्स मिळाला ह्या अठ्ठावीस प्रॉडक्टच्या नंतर आम्ही नव्याने मग स्वीट मार्कमध्ये प्रवेश केला आमची स्वतःची दुकानं सुरू करायची ठरवली आणि मग डीलरवर अवलंबून न राहता जर आपल्याला स्वतःचं जास्त मार्जिन मिळून धंद्यामध्ये प्रॉफिट कमवायचं असेल तर आपली स्वतःची शॉप असली पाहिजे असं आम्ही विचार करून आज कुतवळ फूड्स प्रायव्हेट लिमिटेडची माय ऊर्जा नावाने एकशे साठ दुकानं महाराष्ट्रातल्या आमच्या डेअरीपासून दोनशे किलोमीटरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काम करतात मित्र हे सगळं केल्याच्यानंतर मधला जो घटक होता हा निघून गेला नंतर कंपनीला चांगल्यापैकी प्रॉफिट मिळायला लागला कुतवळ फूड्स प्रायव्हेट लिमिटेडची दमदार सुरुवात झाली चांगल्या पद्धतीने टर्नओवर वाढला आज जवळपास चारशे लोक तिथं माझ्याकडे कंपनीमध्ये काम करत आहेत सगळ्या लोकांना हा रोजगार मिळाला ही कंपनी सुरू केल्याच्यानंतर मला पॅकिंग मटेरियलबाबत अडचण आली म्हणून मी तिथे के डब्ल्यू पॉलिपॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दुसरी कंपनी टाकली सॉफ्ट ड्रिंकमध्ये कॅम्बरवेल बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेड तिसरी कंपनी केली अशा दोन तीन कंपन्या आम्ही आम्हाला ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी आम्ही आमच्या स्वतःच्याच असल्या पाहिजे अडचणी आल्या नाही पाहिजे अशा विचाराने ह्या तीन कंपन्या सुरू केल्या आणि आज जर बघितलं की आम्हाला चालण्या पायी चालणारा माणूस किंवा सायकल मिळत नव्हती अशा या सगळ्या परिस्थितीतून मी या माझ्या आज तीन कंपनींचा एकशे साठ कोटीच्या पुढे टर्नओव्हर केला आणि सगळीकडे म्हणून सगळीकडे मिळून जवळपास पाचशे लोकांना हा कामगार रोजगार निर्मिती केली म्हणजे तुम्ही जर व्यवसायाच्या जिद्दीनं पछाडलेले असाल तर कुठून कुठं जाऊ शकता त्यासाठी मला तुम्हाला ही स्टोरी सांगायची मी फार मोठा माणूस आहे असा माझा सांगण्याचा भाग नाही व तुमच्यामध्ये जर जिद्द असेल तुमच्यामध्ये जर चिकाटी असेल तर तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवर मात करून एक उत्कृष्ट व्यावसायिक किंवा एक चांगल्या ब्रँडचे मालक या स्टेजला तुम्ही येऊ शकता आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी नेहमी मला असं वाटतं की प्रामाणिकपणा तुमच्याकडे असला पाहिजे आम्ही प्रॉडक्ट करतो तिथं क्वालिटीची तडजोड केली पाहिजे आणि सगळी कामं करीत असताना नैतिकता नावाची जी गोष्ट आहे ती कायम पाळली पाहिजे जर नैतिकतेने आपण वाटचाल करत राहिलो तर मला वाटतं माझ्यासारखं तुम्हालाही शक्य होईल की सायकलचा प्रवास मर्सडीमध्ये मर्सडीजमध्ये पण करू शकता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एवढ्या जर प्रामाणिक गोष्टी तीन तुम्ही सांभाळल्या तर कुठलाही सर्वसामान्य माणूस व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेऊ शकतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे हा अनुभव मी तुम्हाला आज माझा सगळा शेअर केला याच्यामध्ये मला वाटतं की जो स्टॉकचा जो महत्त्वाचा भाग आहे त्या लोकांच्यामुळं ही स्टोरी तुमच्यापर्यंत आली अशा अनेक लोकांच्या स्टोरीहून तुम्हाला स्वतःला स्वतःच्या आयुष्याला उभारी देण्याचा जो काय हा प्रयत्न आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि त्यानिमित्ताने मी इथपर्यंत येऊ शकलो संबंधित सर्वांचे आभार मानायला पाहिजे ने धन्यवाद प्रकाश कुतवळ ऊर्जा दूत ही टॉक बघून तुम्हाला सुद्धा नक्कीच इच्छा झाली असेल स्वतःचा बिझनेस उभारण्याची पण बनणं इतकं भांडवल उभारल्याने बिझनेसमॅन बनता येतं एका चांगल्या खरी ओळख असते की तो किती छान पद्धतीने आपल्या आयडियाजना आपल्या कस्टमर्स आणि एम्प्लॉईजसोबत सोबत शेअर करू शकतो कम्युनिकेट करू शकतो आणि तुमच्या ह्या प्रवासाला सोप्पं करण्यासाठी जोश स्किल्स घेऊन येत आहे एक असा प्लॅटफॉर्म ज्यात तुम्ही तुमच्या इंग्लिशच्या स्किलला दोन लाखहूनही जास्त स्टुडंट सोबत हो पॉलिश करू शकता इम्प्रूव्ह करू शकता आणि इंग्लिश मध्ये अजून फ्लुएंट होऊ शकतं आपल्या कम्युनिकेशन स्किल्सना बेटर करू शकता एका चांगल्या ऑन्टरप्ररला हे माहीत असतं की कुठे आपल्या वेळेला आणि आपल्या ना इन्व्हेस्ट करायला हवं तर आजच स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करूया स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करूया जोश स्किल्स सोबत जोश टॉक्स आता स्पॉटीफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटीफायवर उपलब्ध असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटीफायवर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका